नमस्कार, कशा आहे सर्व? तर आज आपण मसाला बनवणार आहेत. पहिला आपला मसाला संपलेला आहे, तर बघा कशी मसाल्याची सामग्री कशी आहे. बघा मिरच्या, बघा ह्या मिरच्या, बेडगी मिरची बघा कशा वाळलेल्या आहेत. बघा वाळलेली आहे एकदम मिरची, दोन तीन दिवस वाळून घेतलेली आहे आपण. कशी वाटली मिरची वगैरे तुम्हाला? हे बघा धने वगैरे घेतलेले आहेत आपण. हे बघा आपलं खोबरं वगैरे सगळं आपण साफ सुथर करून ठेवलेलं आहे. हे बघा खसखस, मोहरी वगैरे सगळं शॉफ वगैरे घेतलेले आहे. बघा धना, बघा आपले धन पण एकदम स्वच्छ साफ करून घेतलेले आहे. गावरान धन आहे एकदम. कशी वाटली तुम्हाला मसाल्याची सामग्री? तर आपण आज बनवणार आहेत मसाला. आता भाजायचं वगैरे आहे आपल्याला. तर म्हणलं चला व्हिडिओ बनवून टाकाव. थोडंसं काम करताना दोन तीन दिवस झालं व्हिडिओज बनवलो नाही, खूप कामामध्ये बिझी वगैरे होते. आणि हे पण काम आपण हाती घेतलं, ह्याला पण आपल्याला चांगल्या पद्धतीने पार करायचं आहे. ज्या आता ऑनलाईनवाले पार्सल तर आणखी पोहोचलेले नाहीत, त्यांचा काही फीडबॅक आलेला नाही. पण ज्या ताई आपल्या घरी आल त्या तपोवन आल्या ताई, नगरमध्येच आहे तपोवन, तर त्या ताईंना खूप मसाला आवडला. त्यांनी फर्स्ट भाजी पण बनवून बघितली आणि मला त्यांनी रिप्लाय पण दिला, खूप छान सुप्रिया भाजी बनली होती, खरंच छान वाटलं. त्या काय माझ्या ओळखीच्या वगैरे नाहीत, यूट्यूबवरूनच आमची ओळख झालेली, म्हणजे यूट्यूबवरूनच त्या मसाला न्यायला घरी आलत्या. तर छान वाटलं ताई, ताईंनी फीडबॅक दिला. थँक्यू ताई, मनापासून आभार. आणि आता बघूत ऑनलाईनवाले कधी पोहोच होते. आणि मम्मीने वगैरे त्यांनी पण टेस्ट करून पाहिली. पप्पा आलेले आहेत बघा. पप्पू नमस्कार करा. काम चालू आहे ना घराचं म्हणून पप्पा आलेले आहेत. कसं काय चाललंय काम वगैरे सांगा. आता त्यांना प्रश्न विचारताय ना, मीच विचारते. काम चांगलं चाललंय, बोर घेतला आता, बोरची मोटर सोडायची, साफसफाई केली. पाणी कसं लागलं? पाणी लय लागलं, 2 इंच पाणी लागलं. आम्हीच पाणी बघितलं, आम्हीच बोर घेतला. अरे पाणाड्या नाही काय नाही. हो पप्पानीच बघितलं पाणी. आणि पाणी पण खूप लागलं, पाणी 2 इंच लागलं. 50-60 वर गेलं की चवली माती निघायला लागली ना. 50-60 फूट पर्यंत क्रेशिंग टाकलं, 60 फूट तर क्रेशिंग टाकलं. क्रेशिंग मुळे जास्त खर्च आला आपल्याला. तर बोर झालेला आहे, आज मोटर बसवा येणार आहेत, पण आणखी काय आले नाहीत. सामान वगैरे सगळं आणून ठेवले, पण ते फिटर आणखी बसवणारे आले नाहीत. आज पूर्ण डॉक्युमेंट दिले आपलं लाईट बिल है ना, ते ह्याच्यासाठी मीटरसाठी, सब मीटरसाठी. तर चाललं आहे एक एक काम चांगल्या पद्धतीने. तर आज प्लॉट साफ करून घेतला त्यांनी. हा उद्याच्याला मार्किंग वगैरे. आता आपण बांधकाम मुक्त वगैरे दिलेले सांगा तुम्ही सगळं त्यांना. बांधकाम दिलं सगळे इंजिनियर साहेब जयप्रकाश विदाते, चांगले गरीब माणूस आहे, चांगलं काम करतो. त्यांनी साईड दाखवली आम्हाला, जेवढे काम चालू तेवढे साईड दाखवले, तेवढे सगळ्यांना पप्पांना नेऊन साईड दाखवले त्यांनी, कसं काम केलंय कसं नाही. आम्ही त्यांच्या बरोबर जाऊन पाहून आलो. तर करूया कामाला सुरुवात हळूहळू, आहे का नाही? सुरुवातच झाली. हो आता 3-4 दिवस झालं पप्पा माझ्या जवळ आहेत, काम चालू आहे म्हणून. हाय श्रेया. तर कसं वगैरे घर वगैरे कसं बांधायचंय, कशामुळे प्लॅन वगैरे आखला? तर आपलं लोन पास झालेलं आहे, लोन झालेलं आहे आपलं पास, त्यामुळे लोन चांगलं बँकेने पास केलंय. आणि आपलं भाड्याच्या हिसाबाने पण थोडंफार प्लॅन बनवला आहे आपण, कारण पुढे चालून आपल्याला हप्ते भराय पण प्रॉब्लेम नको ना, भाड्याचे पैसे पण येतील आपल्याला. घर पाहायला मिळालं असतं, कारण ती 3D प्लॅन झाला नाही. 3D प्लॅन बनवला नाही, आणखी आतलं प्लॅन सगळं झालंय, जे काम सुरू करायची तो प्लॅन सगळं झालंय. असं धुंदलं का मग दिसतंय का, है ना, फ्रेश वाटत ना लाईटीमुळे. तर 3D प्लॅन पण पाहायला भेटन, आणखी 8 दिवस लागते त्याला, टाइम लागतो 3D प्लॅनला.
आतला प्लॅन बनवला आहे आपल्यासाठी 2 BHK बनवला आहे मुलांना एक स्टडी रूम बेडरूम हॉल आणि बाकीचे वरती बनवले आहे 1 BHK भाड्यासाठी तर झाले लोन त्यामुळे मग केली प्लॅनिंगची पण तयारी आहे का नाही पुढचे पैसे वगैरे दिवस तर आपला ऊस वगैरे येतोय ऊसाचे पैसे वगैरे दुधाचे वगैरे पप्पा मदत करतात मला खूप त्यामुळे भाऊ पण खूप मदत करतो त्यामुळे काही टेन्शन नाही होईन हळूहळू आहे का नाही हो ना तेच पाणी लावलं तर जेव्हा पाणी लागलं इतके पोरं नाचायला लागले पाणी लागलं ते व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करू शकले नाही अंधारच होता एवढा काही व्हिडिओ क्लिअर निघला नाही पण तेच थोडंफार पाणी लागलेलं वगैरे खूप खुश झालते मुलं पण मुलांनीच पूजा वगैरे केली मुलांनी गणपतीचे नारे फोडले पप्पांचे फोटो पाया पडायला आले पप्पाला म्हणले पाणी लागू त्या पोरला लवकरच त्यांच्या मनाप्रमाणे इच्छा पूर्ण केली पप्पाने त्यांच्या हो ना कायम साथ आहे पप्पांची त्यांना कायम साथ आहे आम्हाला आपल्या सगळ्यांना साथ आहे खरंच आम्हाला सर्वांना त्यांची साथ आहे खरंच आणि तुमची पण खूप सारी साथ आहे तुम्ही पण ब्लेसिंग देतात तुमचे पण आशीर्वाद आपल्याला नक्कीच लागते आशीर्वाद कुठे वाया जात नसतो सगळ्यांना त्यांचे आशीर्वाद लागतात एवढे भरभरून आपली युट्यूब फॅमिली आपल्याला साथ देत आहे सर्वांचे खरंच खूप 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 मनापासून आभार तर चला धन्यवाद सर्वांना